उन्हें बेंगलुरु राजमार्ग पर टोल बूथों पर टोल माफी मांगनी चाहिए। इसी को लेकर आज कांग्रेस की ओर से सतारा के बाद कराड़ में विरोध प्रदर्शन किया गया। पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, कांग्रेस के सतीश बंटी पाटिल, विश्वजीत कदम समेत चार टोल बूथों की गाड़ियों को आज पूरी तरीके से टोल माफ कर दिया गया। इस बार पृथ्वीराज चौहान ने सीधे तौर पर नितिन गडकरी से सवाल किया। पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने सवाल उठाया कि जब अधानियों को सड़क निर्माण का कोई अनुभव नहीं था तो उन पर ठेका देने के लिए दबाव किसने डाला। साथ ही नितिन गडकरी दबाव के आगे क्यों झुके। राष्ट्रीय कांग्रेस पक्षात। इसके साथ ही चौहान ने अभी आरोप लगाया है कि अडानी और टीपी जैन जैसी कंपनियों से सब कॉन्ट्रैक्टर नियुक्त कर सिर्फ मुनाफा कमाने के लिए काम किया जा रहा है। करार से जुबैर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। नेशनल हाईवे नंबर 4 म्हणजेच पुणे कोल्हापूर महामार्गावर जे रस्ता रुंदीकरणाचं काम चाललेलं आहे आणि या रस्त्यावर जो टोल घेतला जातोय, रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे, स्थानिकांना टोल माफी दिली जात नाही, त्यांचे धंदे उद्ध्वस्त झालेले आहेत, अपघातांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, रस्त्यात खड्डे बुजवायचं काम अजिबात होत नाही आहे, त्यामुळे प्रवासाला दुप्पट वेळ लागायला लागलेला आहे। तरीही टोल मात्र सक्तीने वसूल केला जातोय, टोल वाढतच चाललेला आहे। यावेळेला आम्ही पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सांगली जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी, कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी या नॅशनल हायवे 4 वर असणाऱ्या काँग्रेस कमिटी आणि टोलच्या आसपासच्या लोकांनी या चारही टोलमध्ये आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या खालील प्रमाणे। कराड परिसरामध्ये रुंदीकरणाचं काम मेन कॉन्ट्रॅक्टर अडानी यांना दिलेलं आहे। अडानी कंपनीला कुठलाही हायवे कन्स्ट्रक्शनचा अनुभव नाही आहे। त्यांचा फक्त एकच, त्यांच्याकडे एकच आहे की त्यांची वरिष्ठांची फार जवळीक आहे, नरेंद्र मोदींची त्यांची फार जवळीक आहे, त्यामुळे त्यांना कुठलाही हायवेचा अनुभव नसताना त्यांना मेन कॉन्ट्रॅक्ट दिले गेले। अडानींनी सब कॉन्ट्रॅक्टर जैन कंपनीला दिलेला आहे। दोन ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे दोन ठिकाणी नफा वसूल केला जातोय। जैन कंपनी जी सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कंपनीनं अनेक खाली आपले सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत। आज त्यांची काय आर्थिक देणी घेणे मला काही माहिती नाही। पहिला तर सवाल नितीन गडकरी यांना आहे की अडानींना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे तुमच्या लेवलला ठरलं का हे नरेंद्र मोदींच्या कडून पंतप्रधान कार्यालय तुमच्यावर दबाव आला? तो दबाव आला असेल तर तुम्ही इतके ज्येष्ठ पक्षाचे नेते आहात, तुम्ही त्या दबावाला का न जुमानता हे काम तुम्ही अनेक सब कॉन्ट्रॅक्टरना का दिलेलं आहे? त्यामुळं कामाचा दर्जा कमी होतो, कामाच्या किमती वाढते ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इतके रस्ते निर्माण केलेले आहेत। हा पहिला सवाल। जैन कंपनी जर आपल्याला पैसे त्यांच्याकडे नसतील, त्यांना पैसे मिळाले नसतील, काही कामाच्या दर्जाबद्दल काही वाटाघाट काही अडचणी असतील तर काम पूर्ण होणार नाही, रस्ता असाच अडखळत पडेल, काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण व्हायचे होते ते झालेलं नाही आहे। त्याचबरोबर काही अनेक मागण्या आमच्या आहेत। स्थानिक लोकांना टोलमधून माफी दिली गेली पाहिजे। या 10 राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मौसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहन आहेत लोकांची फार त्रास लोकांना सहन करावा लागतोय। ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने 3 तास लागतात त्या प्रवासाला 5.5-6 तास लागायला लागलेत। टोलवर या ठिकाणी गर्दी होती, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, ह्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती। या पलीकडे सुद्धा ॲम्ब्युलन्स ज्या असतात, जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे ॲम्ब्युलन्स ह्या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे, टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे, निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही, गैरसोय होती, 5.5-6 तास लोकांना प्रवास करायला लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो
हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत. साहेब, एकीकडे आंदोलन केलं जात आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात आहेत फास्टॅग गाडीचे. नाही, कसले व्हिडिओ? त्याचे जे व्हिडिओ आहेत आता गाड्या तुम्ही नाही, आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही, शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत टोल घ्यायचा नाही. आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत, नाहीतर ह्या ठिकाणी जे काय आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राग सोसावा लागेल. ठीक आहे, फाइट अगेन्स्ट क्रिमिनल डेली न्यूजपेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब.